कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. नेवासा तालुक्यातील नेवासा ते नारायणवाडी या सुमारे 5.5 कोटी रुपये खर्चाच्या 7 किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाचा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. नेवासा तालुक्याच्या विकासासाठी सर्वप्रथम आपण वीज, रस्ते, पाणी या विकासात्मक कामांना प्राधान्य दिले. येत्या निवडणुकीत ही नेवासा तालुक्यासाठी भाजपचाच आमदार निवडून देणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी बोलताना केलं. यावेळी नारायणवाडी येथील हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मेजर रमेश काकडे हे होते. हरिभक्त पारायण, प्रल्हाद महाराज गायकवाड, देवीदास साळुंके, भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, नारायणवाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामकिसन काकडे, भाऊसाहेब खेरे, कुंडलिकदादा चिंदे, प्रताप चिंदे, नामदेव खंडागळे, जनार्दन जाधव, अंबादास चिंदे, प्रकाश मुळे, अशोक टेकने, संजय काकडे, दत्तात्रय वरुडे, शैलेश पाटील, संभाजी जगताप, संदीप आदमणे, प्रदीप रोडे, मेजर बाळासाहेब राशिनकर, मेजर रवींद्र राशिनकर, ज्ञानेश्वर जाधव आदी मान्यवर यावेळी व्यासपीठा उपस्थित देखील होते. तर यावेळी उपस्थित मान्यवरांचं युवा कार्यकर्ते संजय काकडे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केलं. अनेक वर्षापासूनची या नारायणवाडी रस्त्याची दयनीय अवस्था संपणार आहे. या कामी अनेकांनी पोकळ आश्वासने दिली, मात्र आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी 5.5 कोटी खर्चाच्या रस्त्याला मंजुरी देऊन नारायणवाडी ग्रामस्थांच्या या रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे. याबद्दल त्यांना धन्यवाद देखील देण्यात आले. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा.